Good morning, dear students. Now, today we are going to start last chapter of your syllabus. Last chapter, which is chapter number 4, name of that chapter is Differential Equations. Okay. So, in this chapter, we are going to study differential equations in detail. First of all, definition of differential equation. What is mean by differential equation? A equation in which the relation between that given, we can say, variable and its derivative is present. Equations in which relation between a variable and its derivatives is present, such equations are known as differential equations. In physics, we oftenly express laws in the form of differential equations. Physics मध्ये आपले जे भरपूर सारे लॉज असतात ते आपल्याला differential equation च्या फॉर्म मध्ये लिहिता येतात. ओके, डेफिनेशन तुम्हाला समजली असेल. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ डिफरेंशियल इक्वेशन? हियर आय हॅव रिटन मेनी मेनी डिफरेंशियल इक्वेशन्स, सो यू कॅन सी एक्झाम्पल्स ऑर हाऊ डिफरेंशियल इक्वेशन्स आर देअर. नाव ऑर्डिनरी डिफरेंशियल इक्वेशन अँड पार्शियल डिफरेंशियल इक्वेशन. ॲज द नेम सजेस्ट, ऑर्डिनरी डिफरेंशियल इक्वेशन. इफ इन द गिवन इक्वेशन द डेरिवेटिव टोटल डेरिवेटिव्स ऑफ गिवन व्हेरिएबल्स आर प्रेझेंट, देन सच इक्वेशन इज ऑर्डिनरी डिफरेंशियल इक्वेशन. ऑर्डिनरी डेरिवेटिव असतील. ऑर्डिनरी म्हणजे काय की टोटल डेरिवेटिव, डी वाय बाय डी एक्स लाईक दिस, दीज आर द ऑर्डिनरी डेरिवेटिव्स, टोटल डेरिवेटिव्स. टोटल डेरिवेटिव कधी प्रेझेंट असतात? इफ हे जे असेल डी वाय बाय डी एक्स, याच्यामध्ये दिस इज डिपेंडंट व्हेरिएबल अँड दिस इज इंडिपेंडंट व्हेरिएबल. ओके, सो डी वाय अपॉन डी एक्स, डिपेंडंट अँड इंडिपेंडंट व्हेरिएबल. इन दिस केस इफ डिपेंडंट व्हेरिएबल इज अ फंक्शन ऑफ इंडिपेंडंट व्हेरिएबल, सो वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स. नाव इफ देर इज ओनली वन इंडिपेंडंट व्हेरिएबल इज देअर, फक्त एक इंडिपेंडंट व्हेरिएबल असेल आणि जर आपण डिफरन्शिएट केलं तर ते काय असतं? टोटल डेरिवेटिव. नाव पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन्स. आय थिंक यू स्टडीड पार्शियल डेरिवेटिव्स. पार्शियल डेरिवेटिवमध्ये काय असणार आहे की इथं डी वाय बाय डी एक्सच्या ऐवजी डॅबा वाय बाय डॅबा एक्स असेल का? कारण की वाय हे जे फक्त एक्सचं फंक्शन नसेल, वाय इज अ फंक्शन ऑफ मोर दॅन वन व्हेरिएबल. दोन व्हेरिएबल असतील, तीन व्हेरिएबल असतील, चार पाच एक्सेट्रा. सो इन दॅट केस दिस टोटल डेरिवेटिव विल बी रिप्लेस्ड बाय पार्शियल डेरिवेटिव. सो इन्स्टेड ऑफ डी वाय अपॉन डी एक्स वी विल बी यूजिंग डॅबा वाय बाय डॅबा एक्स इन आवर इक्वेशन्स. ओके, सो सच रिलेशन्स ऑर सच रिलेशन बिटवीन पार्शियल डेरिवेटिव अँड व्हेरिएबल्स इज रिप्रेझेंटेड बाय partial differential equations. So some examples of differential equations, all these differential equations are ordinary differential equations. Generally we represent ordinary differential equations as ODE and partial differential equations as PDE. All these equations are ordinary differential equations. For example, this equation dN upon dt is equal to minus lambda n of t. This equation is the equation for nuclear decay. Okay, nuclear decay साठी हे आपण इक्वेशन यूज करत असतो. n of t म्हणजे काय असतात की नंबर ऑफ मॉलिक्युल्स किंवा नंबर ऑफ ॲटम्स, इन्स्टेड ऑफ मॉलिक्युल्स नंबर ऑफ ॲटम्स. पण ते ॲटम्स कसे? ॲट टाइम t. ओके, dN by dt म्हणजे काय असणार आहे की rate of change of when that atoms are going to convert in another atoms. Nuclear fission reaction जर तुम्ही कधी स्टडी केलेली असेल तर न्यूक्लिअर फिशन रिॲक्शनमध्ये काय असतं की समजा युरेनियमचं पाहिलं आपण तर युरेनियम 78 ॲटॉमिक नंबर असेल. युरेनियमचं फिशन होऊन दोन वेगवेगळे न्यूक्लियसचे ॲटम्स तयार होतील. ठीक आहे, मग यन आणि हे काय सांगतं आपल्याला की यन म्हणजे काय की सपोज
ॲट टाईम टी इक्वल टू 0,000 युरेनियमचे ॲटम तिथं असतील, जसा टाईम इन्क्रीज होत जातील तसे 1,000 चे 1,000 डिसइंटिग्रेट होणार नाही. त्या 1,000 मधले सपोज एका तासाने एक झाला, दोन झाले, ठीक आहे, जे काय नंबर असेल. मग समजा एक तासाने पाहिलं आपण, एक तासाने 3 डिसइंटिग्रेट झाले तर राहिले किती, 997. सो दॅट इज दॅट नंबर एन ऑफ टी. अँड डी एन बाय डी टी म्हणजे काय, की पर सेकंडला किती डिसइंटिग्रेट होतात. ओके, लॅम्बडा इज द डीके कॉन्स्टंट. सो दिस इज द इक्वेशन फॉर डिसइंटिग्रेशन. एम इन टू डी टू एक्स बाय डी टी स्क्वेअर इज इक्वल टू मायनस के एक्स. हे जे इक्वेशन आहे सिम्पल हार्मोनिक मोशनसाठी आपण डिफरन्शियल इक्वेशन यूज करत असतो. फोर्स, रेस्टॉरिंग फोर्स इज इक्वल टू मायनस के एक्स. के फोर्स कॉन्स्टंट असेल, एक्स म्हणजे त्याचं काय असणार आहे, नेट डिस्प्लेसमेंट. ओके, सो इन दिस वे दिस इक्वेशन इज रिप्रेझेंटेड. अँड दिस इज अनदर एक्झाम्पल ऑफ ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन, विच इज न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन इज ऑल्सो अ डिफरन्शियल इक्वेशन. कसं पहा, एक्स एम इन टू डी टू एक्स अपॉन डी टी स्क्वेअर इज इक्वल टू एफ एक्सटर्नल. मास इन टू ॲक्सलरेशन आहे, एक्स म्हणजे त्याची डिस्प्लेसमेंट असेल. सो सेकंड ऑर्डर डेरिवेटिव्ह डिस्प्लेसमेंटचा म्हणजे ॲक्सलरेशन. सो एम इन टू डी टू एक्स अपॉन डी टी स्क्वेअर इज इक्वल टू एफ एक्सटर्नल. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ लॉ, न्यूटन्स सेकंड लॉ, हा आपण डिफरन्शियल इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहिता येतो. ओके, नाव डेफिनेशन, ऑर्डिनरी, पार्शियल आणि सम एक्झाम्पल्स. देर आर मेनी मेनी सिच्युएशन्स इन विच डिफरन्शियल इक्वेशन ऑकर्स इन द फॉर्म ऑफ लॉज इन केस ऑफ फिजिक्स. नाव वी आर मूविंग टू नेक्स्ट पॉइंट. डिग्री, ऑर्डर, लिनियरिटी अँड होमोजेनिटी ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. सपोज वी हॅव डिफरन्शियल इक्वेशन, देन हाऊ टू फाइंड आउट डिग्री, हाऊ टू फाइंड आउट ऑर्डर, हाऊ टू फाइंड आउट लिनियरिटी अँड होमोजेनिटी ऑफ गिवन डिफरन्शियल इक्वेशन. सो फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू सी वॉट इज मीन बाय डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. हाऊ टू फाइंड आउट डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन अँड नेक्स्ट वन इज ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. फर्स्ट ऑफ ऑल वी स्टार्ट विथ ऑर्डर, देन वी विल आय विल से अबाउट डिग्री. सो ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन इज हायेस्ट ऑर्डर ऑफ डेरिवेटिव ऑफ हायेस्ट, हियर आय विल राईट दॅट, हायेस्ट ऑर्डर डेरिवेटिव इन गिवन differential equation. So in this way we can define order of differential equation. त्या differential equation मध्ये जे derivative असेल त्याची highest order घ्यायची आपल्याला. Okay, now degree, degree is power of highest order in differential equation. जे हायेस्ट ऑर्डरचं डेरिव्हेटिव्ह आलेलं असेल त्या डिफरन्शियल इक्वेशनमध्ये त्याची पॉवर किती आहे, ठीक आहे, ती असते त्या डिफरन्शियल इक्वेशनची डिग्री. ओके, सो ऑर्डर आणि डिग्री काय असते तुम्हाला समजलं असेल. आपण आता हे प्रॉब्लेम सोडवणार आहेत. या प्रत्येक डिफरन्शियल इक्वेशनची, हिअर आय हॅव रिटन 10 डिफरन्शियल इक्वेशन्स, प्रत्येकाची आपल्याला ऑर्डर आणि डिग्री फाइंड आउट करायची, त्यावेळेस तुम्हाला ह्या दोन डेफिनेशन क्लिअर होतील. ओके, सुरुवातीला हे दोन आपण पाहूया, त्याच्यानंतर होमोजेनिटी आणि लिनियरिटी पाहणार आहे आपण. ओके, सो हियर आय हॅव रिटन 10 एक्झाम्पल्स. सो वी हॅव टू फाइंड आउट ऑर्डर अँड डिग्री. ओके, सो वी स्टार्ट विथ फर्स्ट इक्वेशन. सो फर्स्ट डिफरन्शियल इक्वेशन इज dy upon dx plus x into y is equal to sin x. Now in this differential equation, y is the dependent variable and x is the independent variable. So here
फर्स्ट ऑफ ऑल ऑर्डर, ऑर्डर म्हणजे काय असतं की ऑर्डर इज द हायेस्ट डेरिव्हेटिव्ह ऑकर इन दॅट डिफरेन्शियल इक्वेशन. आता पहा इथं याचं डेरिव्हेटिव्ह फर्स्ट ऑर्डर आहे, डी वाय अपॉन डी एक्स, म्हणजे याची पॉवर याची किती आहे, फक्त फर्स्ट. सो ऑर्डर ऑफ दिस डिफरेन्शियल इक्वेशन इज वन. त्याच्यानंतर डिग्री, डिग्री काय असतं की डिग्री इज द पॉवर ऑफ हायेस्ट डेरिव्हेटिव्ह आफ्टर रॅशनलायझेशन. ठीक आहे, कधी कधी आपल्याला ते डिफरेन्शियल इक्वेशन रॅशनलाइज करायला लागतं, म्हणजे जर पॉवर 3/2, 1/2, 5/2, 7/2 अशी असेल तर त्याला इंटीजर फॉर्ममध्ये कन्वर्ट करून घ्या, त्याला रॅशनलायझेशन म्हणतो आपण. पण आता इथं काही गरज नाही आहे या पहिल्या प्रॉब्लेममध्ये. सो फर्स्ट हायेस्ट ऑफ ऑर्डरची टर्म ही आहे, ठीक आहे, याच्यामधली डी वाय बाय डी एक्स, आणि याची पॉवर किती आहे, वन. सो डिग्री इज वन. सो इक्वेशन नंबर वन, डिफरेन्शियल इक्वेशन वन इज हॅविंग ऑर्डर वन अँड डिग्री वन. ओके, नाव इन केस ऑफ सेकंड डिफरेन्शियल इक्वेशन, सी इन दिस डिफरेन्शियल इक्वेशन वी हॅव टू फाइंड आउट ऑर्डर अँड डिग्री. नाव हियर वी कॅन सी, हियर वी आर गेटिंग टर्म लाईक डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर, सो दिस इज सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, अँड हियर डी वाय बाय डी एक्स विच इज फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सो व्हॉट इज द हायेस्ट टर्म, हायेस्ट ऑर्डर ऑफ डेरिव्हेटिव्ह विच इज टू. ओके, जास्तीत जास्त किती आहे, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सो ऑर्डर हियर इन सेकंड इक्वेशन इज टू. पा डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर सेकंड ऑर्डर आहे म्हणून. त्याच्यानंतर डिग्री, डिग्री काय असणार आहे, हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जे असेल त्याची पॉवर किती आहे. आता इथं पहा इथं काय आहे, याची पॉवर किती आहे, फोर. सो डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर रेस टू फोर. सो डिग्री ऑफ दिस डिफरेन्शियल इक्वेशन इज फोर. ओके, नाव वी आर सॉल्विंग थर्ड एक्झाम्पल. सो इन केस ऑफ थर्ड एक्झाम्पल वी कॅन से हियर ऑर्डर इज अँड डिग्री इज. बिफोर दॅट दिस डिफरेन्शियल इक्वेशन हियर डिपेंडंट व्हेरिएबल इज डी वाय, सो डी रेस टू फोर वाय डी एक्स रेस टू फोर मायनस वाय स्क्वेअर मायनस फाईव्ह अंडर रूट इज इक्वल टू झिरो. इथं आपल्याला हे रॅशनलाइज करावं लागेल, कारण इथं तसं नव्हती केस, याच्या आधी मी सांगितलं याची पॉवर किती झाली आता, वन हाफ. ठीक आहे, मग रॅशनलाइज करण्यासाठी काय केलं की नाव इक्वेशन थ्री कॅन बी रिटर्न ॲज डी रेस टू फोर वाय बाय डी एक्स रेस टू फोर इज इक्वल टू, हे जर आपण राईट हँड साईडला नेलं तर काय येईल की स्क्वेअर रूट ऑफ वाय स्क्वेअर मायनस फाईव्ह, स्क्वेअर केला दोन्ही साईडचा तर काय होईल, स्क्वेअर इज इक्वल टू वाय स्क्वेअर मायनस फाईव्ह. ओके, सो हियर ऑर्डर इज, वी कॅन सी हियर वी आर टेकिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ फोर्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ओके, सो ऑर्डर इज फोर, दॅट इज द मॅक्सिमम डेरिव्हेटिव्ह विच ऑकर इन दिस इक्वेशन. त्याच्यानंतर डिग्री, डिग्री किती येईल आता ह्या इक्वेशनमध्ये, डिग्री किती येईल पहा, आपल्याला काय करायचं आहे, याची पॉवर किती आहे, टू. सो हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह त्याची पॉवर किती आहे, टू. सो दॅट्स वाय डिग्री इज टू. नाव वी आर सॉल्विंग प्रॉब्लेम नंबर फोर. नाव इन दिस इक्वेशन हियर मॅक्सिमम हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इज फर्स्ट बिकॉज डी वाय बाय डी एक्स प्लस वाय स्क्वेअर एक्स इज इक्वल टू टू एक्स. सो हियर अगेन डिग्री अँड ऑर्डर, ऑर्डर इज वन, ठीक आहे, याच्यामध्ये आणि डिग्री पण किती असणार आहे, वन. नाव प्रॉब्लेम नंबर फाईव्ह, वाय डबल डॅश, ज्या वेळेस तुम्हाला असं येईल वाय डबल डॅश वाय डॅश, त्यावेळेस त्याचा अर्थ काय घ्यायचा,
वाय डबल डॅश म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स, आणि वाय डॅश म्हणजे काय असणार आहे, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो वाय डबल डॅश इज द सेकंड ऑर्डर. सो डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर त्याची पॉवर आहे 3 प्लस डी वाय बाय डी एक्स प्लस एक्स इंटू वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0 हे आपलं इक्वेशन आहे. नाव इन दिस इक्वेशन वी हॅव हायएस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इज 2 बिकॉज डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर इथं काय फक्त डी वाय बाय डी एक्स. अगेन इन इक्वेशन 5 ऑर्डर इज 2 अँड डिग्री याची हायएस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे त्याची पॉवर किती आहे इथं 3. रॅशनलाइज करायची गरज नाही आहे. सो डिग्री इज 3. नाव फॉर इक्वेशन 6 वाय ट्रिपल डॅश म्हणजे काय असणार आहे इथं थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ओके, तर वाय ट्रिपल डॅश असेल तर इथं काय असेल डी 3 वाय बाय डी एक्स क्यूब. सो वाय ट्रिपल डॅश प्लस एक्स इंटू वाय डॅश रेस टू 3/2 प्लस एक्स स्क्वेअर वाय इज इक्वल टू 0. नाव इन दिस इक्वेशन वाय डॅश ह्याची पॉवर किती आहे 3/2 हे आपल्याला रॅशनलाइज करावं लागेल. जर इंटीजर फॉर्ममध्ये असतं तर रॅशनलाइज करायची गरज नव्हती. नाव इन इक्वेशन 6 वी कॅन राईट दॅट इक्वेशन ॲज वाय ट्रिपल डॅश ओके प्लस एक्स स्क्वेअर वाय इज इक्वल टू ही जी टर्म आहे ही आपण राईट हँड साईडला नेली तर काय येईल मायनस एक्स इंटू वाय डॅश रेस टू 3/2. ओके, नाव स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड्स याचा जर स्क्वेअर केला आपण तर याचा स्क्वेअर होईल. याचा स्क्वेअर केला तर काय होईल पहा, पहिली जी टर्म आहे त्याचा स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर वाय आहे त्याचा स्क्वेअर प्लस 2 टाइम्स दिस 2 टर्म्स वाय ट्रिपल डॅश इंटू एक्स स्क्वेअर वाय इज इक्वल टू राईट हँड साईडला या दोघांचा स्क्वेअर होईल म्हणजे काय होईल एक्स स्क्वेअर आणि वाय डॅश त्याची पॉवर किती येईल 3. ओके, याला जर तुम्ही लेफ्ट हँड साईडला घेतलं तर इक्वेशन कसं लिहिता येईल आपल्याला मायनस एक्स स्क्वेअर दिस इज इक्वल टू 0. नाव फॉर दिस डिफरन्शियल इक्वेशन वी कॅन फाइंड आउट ऑर्डर अँड डिग्री ही रॅशनलाइज केलेली आपण. ठीक आहे, त्याच्या ही जी पावर होती 3/2 ती घालून टाकली. नाव नेक्स्ट याच्यामध्ये परत ऑर्डर आणि डिग्री. नाव हियर वाय ट्रिपल डॅश म्हणजे थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह हेच मॅक्सिमम आहे कारण इथं काय परत फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मॅक्सिमम काय असणार आहे 3. त्याच्यानंतर डिग्री, डिग्री काय असेल आता डिग्री म्हणजे काय की पॉवर ऑफ हायएस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जे इथे आणि याची पॉवर किती आहे 2. सो डिग्री इज 2. ओके, समजलं ऑर्डर आणि डिग्री कशी फाइंड आउट केली आपण. नाव प्रॉब्लेम नंबर 7 इन प्रॉब्लेम नंबर 7 देर इज पॉलिनॉमियल. ही डिफरन्शियल इक्वेशन नाही आहे. ठीक आहे, 7 नंबरचं जर आपण पाहिलं तर ती पॉलिनॉमियल आहे. कशाची? झेडमधली. 4z³ प्लस 5y²z² प्लस 2y इंटू झेड. ओके, मग आता ही जी पॉलिनॉमियल आहे पॉलिनॉमियलमध्ये डेरिव्हेटिव्ह आहे का? डेरिव्हेटिव्हची टर्म नाही आहे. सो ऑर्डर ऑफ पॉलिनॉमियल इज 0. ओके, सो ऑर्डर कोणती पॉलिनॉमियल घेतली आपण तर ऑर्डर काय असणार आहे त्याची 0. आता डिग्री. नाव हाऊ टू फाइंड आउट डिग्री ऑफ एनी पॉलिनॉमियल. कोणती पॉलिनॉमियल असेल त्याची डिग्री कशी फाइंड आउट करायची? फर्स्ट ऑफ ऑल हे जे ॲडिशन आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या टर्म आहेत. इथं 3 टर्म आहेत, 1, 2, 3. फर्स्ट टर्म 4z³ हे जर घेतली आपण तर 4z³ याच्यामधला जो व्हेरिएबल आहे झेड त्याची मॅक्सिमम पॉवर किती आहे 3. सो इथे येईल 3. त्याच्यानंतर दुसरी जर टर्म पाहिली आपण काय 5y²z² जर मल्टिप्लिकेशनच्या टर्म असतील व्हेरिएबल्सच्या
तर काय करायचं, याची हायेस्ट ऑर्डर किती आहे 2 आणि याची हायेस्ट ऑर्डर किती आहे 2, दोघांची बेरीज करायची. सो 2 + 2 किती येणार आहे 4. थर्ड टर्म जर घेतली आपण तर काय 2 × YZ, याच्यामध्ये परत याची मॅक्सिमम पॉवर किती आहे 1 आणि याची पॉवर किती आहे 1, दोघांची ॲडिशन केली तर काय येणार आहे 2. नाव टेक मॅक्सिमम ऑफ दिस 3, या तिघांमधली मॅक्सिमम व्हॅल्यू घ्यायची जी किती आहे 4. सो 4 इज द ऑर्डर ऑफ गिवन, सॉरी डिग्री ऑफ गिवन पॉलिनॉमियल. सो फॉर एनी पॉलिनॉमियल ऑर्डर इज 0 अँड डिग्री इज वी हॅव टू कॅल्क्युलेट बाय फॉलोइंग दिस प्रोसेस. ठीक आहे, प्रोसिजर समजली. प्रत्येक टर्म लिहायच्या आणि त्याच्यातले जे व्हेरिएबल्स आहेत ते व्हेरिएबल्सची मॅक्सिमम पॉवर लिहायची. जर मल्टिप्लिकेशन असेल तर प्रत्येकाच्या पॉवर काय करायची, ॲड करायची, आणि ह्याच्यामध्ये जो मॅक्सिमम नंबर येईल ती काय असणार आहे, त्याची डिग्री. ठीक आहे, ऑर्डर नाही डिग्री. नाव प्रॉब्लेम नंबर 8. इन प्रॉब्लेम नंबर 8 अगेन y′+√y′+y=0. y′ म्हणजे परत काय असणार आहे, d2y/dx². आता इथं स्क्वेअर रूट ऑफ वाय डॅश आहे, आपल्याला हे काय करावं लागेल, रॅशनलाइज करावं लागेल. सो वी कॅन राईट दिस इक्वेशन ॲज y′+y = −√y′² जर स्क्वेअर केला तर लेफ्ट हँड साईडला काय होईल की याचा स्क्वेअर होईल. सो y′² + y² + 2 times y′(y) = y′. ओके, आणि याला जर आपण लेफ्ट हँड साईडला घेतलं तर राईट हँड साईडला काय होईल, दॅट इज इक्वल टू 0. सो y′² − y′+2 times y′(y) + y² = 0. सो दिस इज द डिफरेंशियल इक्वेशन. नाव इन दिस डिफरेंशियल इक्वेशन अगेन ऑर्डर अँड डिग्री कसे काढणार पहा. आता हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह किती आहे इथं 2, इथं पण किती आहे 2. सो ऑर्डर इज 2, मॅक्सिमम घ्यायचं आहे. आणि डिग्री, हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे त्याची पॉवर इथे किती आहे 2 आणि इथं किती आहे 1. सो डिग्री इज 1. ओके, सो फॉर दिस डिफरेंशियल इक्वेशन ऑर्डर इज 2 अँड डिग्री, सॉरी 1 नाही, इथं 2 आहे ना, पॉवर 2 आहे. सो डिग्री इज ऑल्सो 2. सो सेकंड ऑर्डर विथ डिग्री 2. ओके, नाव 9 नंबर. इन 9 नंबर y′+y′² + y² √1/3 = 0. परत इथं रॅशनलायझेशन करावं लागेल आपल्याला, कारण इथं काय पॉवर 1/3. सो वी कॅन राईट इक्वेशन 9 ॲज y′, y′ म्हणजे काय असणार आहे, d³y/dx³ = राईट हँड साईडला हे जाईल. सो मायनस कळेल y′² + y² √1/3. नाव टेकिंग क्यूब ऑन बोथ साईड्स. ओके, क्यूब घेतला दोन्ही साईड्सचा तर काय होईल, y′³ = −, इथं −1 असेल त्याचा क्यूब मायनस येईल. सो y′² + y² हे जर आपण लेफ्ट हँड साईडला घेतलं तर y′³ + y′² + y² = 0. सो वी रॅशनलाइज दिस डिफरेंशियल इक्वेशन. आता याच्यामध्ये आपण ऑर्डर आणि डिग्री फाइंड आउट करायची. नाव हिअर ऑर्डर, हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह किती येतं 3, इथं काय आहे 1, सो हायेस्ट किती आहे 3. आणि डिग्री, हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची पॉवर इथं किती आहे 3, सो डिग्री इज ऑल्सो 3. सो ऑर्डर इज 3 अँड डिग्री इज 3 ऑफ दिस डिफरेंशियल इक्वेशन. नाव 10 नंबर,
5x into y square minus 3x plus 5y cube minus 3 पॉलिनॉमियल आहे, जशी ही होती. ठीक आहे, मग फॉर दिस पॉलिनॉमियल ऑर्डर अँड डिग्री, ऑर्डर तर झिरो असणार आहे कारण डेरिव्हेटिव्ह नाहीच आहे त्याच्यामध्ये, डेरिव्हेटिव्हची टर्म आणि डिग्री. डिग्री कशी फाइंड आउट करणार आता, याच्यामध्ये एक दोन तीन तीन टर्म आहेत, सॉरी चार टर्म आहेत. आता ह्या टर्ममध्ये 5x इंटू वाय स्क्वेअर, या टर्ममध्ये व्हेरिएबल एक्स आणि वाय याची पॉवर किती आहे, 1, आणि याची किती आहे, 2, म्हणजे किती येईल, 3. सेकंड टर्म काय आहे, 3x, याच्यामध्ये एक्सची पॉवर किती आहे, 1. त्याच्यानंतर 5y क्यूब, याच्यामध्ये वाय त्याची पॉवर किती आहे, 3. आणि ह्या तिघांमध्ये मॅक्सिमम नंबर किती आहे, 3. सो डिग्री इज 3. ओके, सो हियर आय थिंक इट इज क्लिअर फॉर यू हाऊ टू फाइंड आउट ऑर्डर अँड डिग्री ऑफ गिवन डिफरन्शियल इक्वेशन. ओके, नाव नेक्स्ट पॉइंट इज होमोजेनिटी अँड लिनियरिटी. सो आय थिंक होमोजेनिटी अँड लिनियरिटी वी विल सी इन आवर नेक्स्ट लेक्चर.